स्टूडेंट हाउ आर यू, वेलकम टू माय चैनल। लास्ट लेक्चर मध्ये आपण विपणनाची कार्य कोणकोणती आहेत यावर डिस्कस केलेला आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लास्ट जो काही चैप्टर मधील पॉइंट आहे तो म्हणजे विपणन मिश्र। तर विपणन मिश्र म्हणजे काय आणि विपणन मिश्रामध्ये कोणकोणते घटक इन्क्लूड होतात यावरती आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत। पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आता विपणन मिश्र म्हणजे नक्की काय? तर विपणनाच्या विविध घटकांचा समावेश ज्या घटकामध्ये होतो, ज्या प्रक्रियेमध्ये होतो त्याला आपण विपणन मिश्र या नावाने संबोधतो। म्हणजेच विपणनातील विविध घटकांचं एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्र होय। मग या विविध घटकांचं एकत्रीकरण नियंत्रण करून व्यवसाय विशिष्ट बाजारातून अपेक्षित परिणाम साध्य करू शकतो। म्हणजेच विपणन मिश्र ही योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला आणि योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणं हे या प्रक्रियेमध्ये अपेक्षित असतं आणि ते विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे असे एक साधन दिसून येते। आता सन 1960 मध्ये एजे मॅकार्थी यांनी विपणन मिश्रणाचे चार घटक सांगितले, ज्याला आपण 4 P's असं म्हणतो। बघा ज्याला आपण काय म्हणतो, 4 P's। विपणन मिश्राचे जे काही चार घटक जे के मॅकार्थी यांनी मांडलेले होते त्याला आपण 4 P's असं म्हणतो। एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन फिलिंग दी ब्लँक्स ला असेल किंवा मॅच दी पेयर्स मध्ये किंवा वन ऑफ वर्ड्स मध्ये असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की विपणन मिश्रणाचे टिंबटिंब घटक या नावाने ओळखले जातात, तर 4 P's या नावाने ओळखले जातात। आता सन 1960 मध्ये एजे मॅकार्थी यांनी हे विपणन मिश्रणाचे चार घटक मांडलेले आहेत, पण सन 1981 मध्ये बूम्स अँड बिटनर यांनी 4 P या तत्वामध्ये आणखीन नवीन तीन घटकांचा समावेश केलेला दिसून येतो। मग अगोदरचे असलेले चार घटक कोणते? तर वस्तू किंमत स्थान आणि संवर्धन, आणि त्याच्यामध्ये आणखीन 3 P's म्हणजेच आणखीन तीन विपणन घटकांचा जो काही समावेश केलेला आहे तो म्हणजे व्यक्ती प्रक्रिया आणि भौतिक पर्यावरण। या सातही घटकांचा समावेश करून 7 P's हे काय झालेले आहेत आपले विपणन मिश्रणाचे घटक। टोटल आपले किती सांगता येतील? तर 7 एवढे घटक आपल्याला सांगता येतील। अदरवाइज पहिले जे काही चार घटक होते पीपल, फिजिकल इन्व्हायरमेंट, प्रोसेस आणि हे चार घटक सोडून हे तीन घटक जे काही आहेत ते नंतर कुणी तर बिटनर यांनी काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत। त्यामुळे विपणन मिश्रणाचे दोन प्रकार आपल्याला एकतर याच्यावरून सांगता येतील, ते म्हणजे वस्तू मिश्रण की ज्याच्यामध्ये वस्तू किंमत स्थान आणि संवर्धन या चार घटकांचा समावेश होतो, आणि त्यानंतर दुसरा म्हणजे 3 P's जे काही घटक मांडले ते कशामध्ये, तर सेवा मिश्रण मध्ये हे घटक काय होतील, इन्क्लूड होतील। पण या ठिकाणी आपण टोटल विपणन मिश्रणांचा काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत। आता पहिला जो काही विपणन मिश्रणाचा घटक आहे तो म्हणजे वस्तू। आता उत्पादनामध्ये वस्तू किंवा सेवांचा समावेश तर होत असतो, पण ज्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या वस्तू दिल्या जातात, उत्पादन हे वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपात असून त्या दृश्य तसेच अदृश्य स्वरूपाच्या देखील असतात। बाजाराचे सखोल संशोधन करून व्यवसायाला उत्पादनाचा योग्य प्रकार ठरवण्याची गरज असते, त्यामुळे व्यवसायाचे यश हे वस्तूचा ग्राहकांच्या मनावर जो काही प्रभाव पडतो या प्रभावावर अवलंबून असलेला दिसून येतो। नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे किंमत। आता वस्तूची किंमत म्हणजेच मूळतः अशी रक्कम की जी ग्राहक वस्तूंची खरेदी करताना देत असतो, आणि वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी किंमत हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे वस्तूची किंमत ठरवताना व्यवसायाने कमालीची काळजी किंवा तटस्थपणे किंवा गंभीररीत्या काळजी घेतली पाहिजे। वस्तूंचा उत्पादन खर्च आणि वस्तूंसाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची इच्छा या सर्व गोष्टी वस्तूंची किंमत निश्चित करताना एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात।
आणि किंमत जर जास्त असेल तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर नक्की होतो, आणि किंमत फारच कमी असेल तर व्यवसायाच्या नफ्यावर त्याचा परिणाम होतो। आणि म्हणूनच किंमत निश्चित करताना ग्राहकांनी वस्तूंची असणारी उपयुक्तता किंवा वस्तूचे मूल्य या सगळ्या घटकांचा विचार करणं महत्त्वाचं आहे। नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ठिकाण किंवा स्थान। आता स्थान किंवा ठिकाणाला वस्तूंच्या वितरणाची व्यवस्था असं देखील म्हटलं जातं। मग याच्यामध्ये स्थान निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या सर्व गोष्टी विपणनात फार महत्त्वाच्या दिसून येतात। योग्य उत्पादन हे योग्य किमतीला बनविणे एवढेच पुरेसे नसून व्यावसायिकांना ते उत्पादन संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते। त्यामुळे संभाव्य ग्राहकांना हे उत्पादन किंवा त्या वस्तू सहज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही व्यवसायाची दिसून येते। मग यामध्ये ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करून देण्याच्या जागेचा, वितरणाचा आणि वितरणाच्या मार्गांचा समावेश होतो। आणि वस्तू वितरणाची साखळी जेवढी चांगली तेवढे बाजारपेठ व्यापणं किंवा बाजारपेठ मिळविणे हे तितकंच सोपं दिसून येतं। नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे संवर्धन, ज्याला आपण विक्रय वृद्धी असं देखील म्हणू शकतो। आता विक्रय वृद्धी हा विपणनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून विक्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकतो। आणि या विक्रीमध्ये हे विपणन संदेश वहनाचे असे साधन दिसून येते की जे ग्राहकापर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम करते। आणि या संभाव्य ग्राहकांना वस्तूंच्या वैशिष्ट्यांविषयी, तिच्या गुणांविषयी माहिती देण्यासाठी मदत करते व खरेदी करण्यासाठी देखील प्रवृत्त करते। विक्रय वृद्धी मिश्रणामध्ये जाहिरात असेल, प्रत्यक्ष विपणन, विक्रय वृद्धी, व्यक्तिगत विक्री अशा साधनांचा समावेश होताना दिसून येतो। विपणनाचे वरील जे काही 4 P's आहेत, म्हणजे हे जे काही 4 घटक आता आपण पाहिले, हे उत्पादन विपणन मिश्रणाशी संबंधित दिसून येतात। आणि या 4 P's बरोबरच ग्राहक केंद्रित किंवा सेवा विपणनाबाबत आणखीन 3 P's चा समावेश केला जातो। ते म्हणजे व्यक्ती, भौतिक पर्यावरण आणि प्रक्रिया, म्हणजे पीपल, फिजिकल एन्व्हायरमेंट आणि प्रोसेस। या 3 घटकांचा समावेश आणखीन केलेला आपल्याला दिसून येतो। त्यातला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे व्यक्ती। आता व्यवसाय म्हटलं तर व्यवसायातील किंवा व्यवसायाबाहेरील व्यक्ती असतील, लोक असतील, तर या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यवसायावर परिणाम करत असतात, प्रभाव टाकत असतात। आणि ग्राहकांना वस्तू तसेच सेवा प्रदान करताना या सर्व प्रकारच्या वस्तू क्रियाशील भूमिका पार पाडतात। आणि व्यक्तीमध्ये कामगारांचा समावेश होतो की जे ग्राहकांना सेवा देण्यासाठी मदत करतात। योग्य व्यक्ती योग्य स्थानी असल्यास व्यवसायाच्या नावलौकिकात भर टाकण्याचं काम करतात। आणि हा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे व त्यांची जोपासना करणे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या किंवा आवश्यक असतात। नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्रक्रिया। आता ग्राहकांना वस्तू किंवा सेवांचे वितरण करण्याच्या कृतीशी संबंधित गोष्ट जी असेल तिला आपण प्रक्रिया असं म्हणतो। उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्याबाबतचा महत्त्वाचा घटक असेल तो म्हणजे प्रक्रिया। कारण ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच त्याच्या वेळेची, त्यांच्या पैशाची बचत करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी चांगल्या प्रक्रियेची गरज असते किंवा चांगल्या प्रक्रियेची मदत होते। व्यवसायातील प्रक्रियेचे परिणामकारक निरीक्षण करण्यासाठी किंवा गरजेनुसार परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचे देखील मदत होत असते। आणि लास्ट पॉइंट आहे विपणन मिश्रणातील, तो म्हणजे भौतिक पर्यावरण। भौतिक पर्यावरणाचा संबंध विपणन पर्यावरणातील ग्राहक असतील, व्यावसायिक संस्था असतील, तर यांच्यात होणाऱ्या देवाणघेवाणीशी असतो। सेवांचे स्वरूप हे अदृश्य असल्याने सेवा देणारे ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी दृश्य स्वरूपाचे घटक देण्याचा नक्की प्रयत्न करतात। आणि त्यामुळे सेवाच्या बाजारपेठेमध्ये सेवा यशस्वीरित्या पुरविल्याची खात्री देण्यासाठी भौतिक पुरावा हा महत्त्वाचा असतो। त्यामुळे प्रत्यक्ष या पुराव्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजून येतात
आणि प्रत्यक्ष पुरावा हा ग्राहकांच्या समाधानावर परिणाम करतो। त्यामध्ये वस्तूच्या ठिकाणची जागा असेल, आराखडा असेल, बांधणी असेल, मुद्रीकरण असेल, अंतर्गत सजावट असेल किंवा कर्मचाऱ्यांची वेशभूषा, त्यांच्या वागण्याची पद्धत, प्रतीक्षालय असेल, तर या सगळ्या बाबींचा समावेश या भौतिक पर्यावरणामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे विपणनामध्ये समाविष्ट असलेल्या घटकांचं एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्रण असं आपल्याला म्हणता येईल। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणन मिश्रण म्हणजे काय आणि विपणन मिश्रणामध्ये समाविष्ट असलेले जे काही 7 घटक आहेत यावर आपण सविस्तर डिस्कस केलं। सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।